नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे पीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली पत्रकार परिषद, राज्यपालांच्या विवादित वक्तव्यावर दिली खोचक प्रतिक्रिया. नागपूरच्या हरिजन कॉलनीत चोरांचा सुळसुळाट, निंबोली नगर येथे चोरट्यांनी केली 8 लाखांच्या मालाची चोरी. आणि नागपुरात भुयारी मार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू, सरकारच्या अर्धवट कामामुळे निष्पाप मुलाचा जीव गेल्याचा नागरिकांचा आरोप. घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज 30 जुलै 2022 रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकार परिषदेत राज्यपालांनी दिलेल्या आपत्तीजनक वक्तव्यावर आपले मत मांडताना ते म्हणाले, राज्यपाल पद मानाचे, त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने त्याचा आदर ठेवलेला नाही. राज्यपाल राष्ट्रपतीचे दूत, त्यांनी शपथ घेताना जातीपाती एकत्र ठेवायची शपथ घेतली होती. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी. राज्यपालांनी आग लावू नये. राज्यपाल पदाची शान घालवू नये. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना लॉकडाऊन काळात राज्यपालांनी सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं उघडण्याचा आग्रह केला. राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी बघितल्या असतील. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारखे. कोश्यारींनी महाराष्ट्रात महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नाही देखा असं म्हणण्याची वेळ आली आहे. त्यांना कोल्हापूरच्या वाहना दाखवणे गरजेचे आहे अशी खोचक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. काही ठिकाणी राज्यपाल तत्परता दाखवतात, आज मात्र त्यांनी कहर केलाय. महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण राज्यपालांना नाही याची खंत वाटते. मुंबई ही हक्काने मिळवली आहे. कोश्यारींनी आंदण दिलेली नाही. परदेशी पत्रकारांनी लिहिले 105 नव्हे तर 200-250 लोकांनी बलिदान दिले आहे. राज्यपालांच्या विवादित वक्तव्यामुळे मराठी लोक चिडलेली आहे. अशाने गुणागोविंदांना नांदणाऱ्या लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम त्यांनी केलं आहे. गेली 3 वर्षे महाराष्ट्राचं मीठ खाल्लं आणि त्यांच्याशी नमक हरामी केल्यासारखे हे वक्तव्य आहे. हे त्यांच्या ओठातून आलंय का पोटातून आलंय हा संशोधनाचा विषय आहे. दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत हे राज्यपालांनी आपल्या विधानातून स्पष्ट केलं. येत्या काळात निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा विधानाचा हेतू होता. तुम्हाला कल्पना आहे की मी मुख्यमंत्री असताना सुद्धा लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमध्ये जेव्हा इतरत्र लोकांचे प्राण जात होते, जीव जात होते, त्यावेळेला त्यांना सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्याची खरी झाली होती. अर्थात त्यावेळेस मी तो तेवढा विषय वाढवला नव्हता. त्यांनी ते पत्र मला दिल्यानंतर मी त्या पत्राला उत्तर दिलं. मी माझी मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस माझी जबाबदारी मी पार पाडली. मध्ये सावित्रीबाई फुल्यांबद्दल सुद्धा यांनी फार विचित्र हिंटस असे उद्गार काढले. आणि आज महाराष्ट्रात राहून, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 वर्ष राहत आहेत, सगळं काही ओरोपलेलं आहे, म्हणजे अंगत संगत बिंगत सगळं काही जो काही मान मरातब आहे तो ओरवाडलेला आहे आणि महाराष्ट्रामध्येच मराठी माणसाचा अपमान केलेला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राची जी एक संस्कृती आहे, महाराष्ट्राची संस्कार आहेत, परंपरा आहेत, मग महाराष्ट्रामध्ये अनेक काही गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये सुंदर लेणे आहेत, डोंगर खोरे आहेत, शिवरायाचे गडकिल्ले आहेत, महाराष्ट्राची पैठणी आहे, महाराष्ट्राचे काही खाद्यपदार्थ आहेत. हे सगळे त्यांनी या 2-2.5 वर्षामध्ये पाहिलेले असतील. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी चांगल्या पाहिजे असतील. म्हणजे महाराष्ट्राचं काही ही रेखा पण कोल्हापूर का जोडा नाही रेखा. कोल्हापूर वहाण जो जोडा आहे तो सुद्धा त्याला कोणीतरी दाखवण्याची गरज आहे. कारण ते सुद्धा महाराष्ट्राचं एक वैभव आहे. मी त्याचा अर्थ कोणी कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण कोल्हापुरी वहाणा, कोल्हापुरी जोडे हे जगप्रसिद्ध आहे आणि ते सुद्धा आता त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे. कारण महाराष्ट्रामध्ये साधी साधी माणसं काय कष्टाने वरती येतात हे दाखवण्यासाठी म्हणून मी कोल्हापुरीचा जोडा म्हणालेला आहे. त्या जोड्याचा बाकी उपयोग काय, कोण कसा करेल, त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तर घी देखा लेखी जोडाने देखा असं जर का त्यांचं असेल तर त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा आता दाखवण्याची वेळ आलेली आहे. दिग्रस तालुक्यामध्ये अनेक ग्रामीण भागांमध्ये लालपरी म्हणजेच एसटी बस वेळेवर पोहोचत नसल्यामुळे अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने सज्जनशील बनलं पाहिजे व आपण शिक्षण घेऊन या देशासाठी सुद्धा चांगलं काही केलं पाहिजे असा उदांत हेतू असला पाहिजे. परंतु दिग्रस विभागातील परिवहन विभाग विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणाच्या बाबतीत वेळेवर त्यांना लालपरी म्हणजे एसटी बस उपलब्ध न केल्यामुळे
अनेक होतकरू विद्यार्थी शाळेमध्ये पोहोचत नसल्यामुळे त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. या अगोदर सुद्धा कोरोना काळामध्ये 2 वर्ष आम्ही शिक्षणापासून वंचित राहिलो आणि आता वेळेवर बस मिळत नसल्यामुळे आमच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थिनीने वेळेवर बस सेवा देण्याची मागणी प्रशासनाला केली आहे. आमच्या गावात आम्हाला शाळेत जायला तकलीफ होत आहे, तर आम्हाला बस काढून द्या. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी त्यांना बाहेर काढण्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले होते. या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, मी त्यांच्या मताशी सहमत नाही. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत असून त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी देखील केली जात आहे. नागपूरच्या जरीपटका परिसरात हरिजन कॉलनीत व निंबोली नगरमध्ये आज चोरांनी हैदोस मांडला. यात सकाळी फिरायला जाणाऱ्या व्यक्तीच्या घरी घुसून 8 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी गायब केलाय. सकाळी उठून फिरायला जाताना किंवा घराचे दार योग्य पद्धतीने बंद न ठेवण्याचा किती मोठा मोबदला भरून द्यावा लागू शकतो याचं उदाहरण आज सकाळी जरीपटका परिसरातील लोकांना बघायला मिळाले. दार उघडं असल्याचा फायदा घेत चोरांनी 3 घरांमध्ये चोरी करून तब्बल 8 लाखांच्या दागिने व रोकडीवर हात साफ केलाय. आयुष्यभर जमवलेल्या दागिन्यांवर चोराने हात साफ केल्याने घराची महिला हवालदिल होत होती. तरुणा मणी जांभूळकर रोज सकाळी 5 वाजता फिरायला जातात वॉकिंगला. ते उठून फिरत होते घरामध्ये वगैरे इकडे तिकडे पाहतच राहतात आपला शॉर्ट पॅन्ट वगैरे अलमारीत. तर मला अलमारीची आवाज आली, हे गेले असतील त्याच्यापासून 5 मिनिटानंतर अजून मला अलमारीची आवाज आली. ती मी म्हंटल खुशचे पप्पा म्हणून, पण मी डोळे खोलून नाही पाहिले. मी औषधा खाऊन झोपली होती तर आणि वरती चालाची आवाज आली. मग मी अलमारीकडे वाकून पाहिलं तर दोन्ही दरवाजे असे खुले होते. तर जाऊन पाहिली तर बॅगच गायब होती त्याची. ज्या बॅगमध्ये सोनाना राहते छोट्या पर्समध्ये वैभव ज्वेलर्स नाव होता ना त्या पर्समध्ये, विशाल ज्वेलर्स, त्या पर्समध्ये पूर्ण सोना होता माझ्या. ते बाग नाही दिसली तर मी हिला आवाज दिलो आणि आपल्या पप्पाला फोन केला आणि आम्ही वरती जाऊन पाहिलो तर त्या पुऱ्या बॅगा वरतीच पडल्या होत्या. आणि किती अमाऊंट होते तुमची? आमची 1.5 तोळ्याची चेन, 2 तोळ्याच्या माझ्या मला मंगळसूत्र आहे, 1 तोळ्याच्या लॉकेटच आहे, गहू मनी आहेत, पीटीयू मनी आहेत, 1.5-2 तोळ्याच्या मंगळसूत्र आहे, 1 तोळ्याची दुसरी चेन आहे, 6 ग्रामचे कानातले आहेत माझे. ही 5 वाजून 10 मिनिटांमध्ये एवढं सगळं झालं. माझा माणूस 5 वाजता गेला आहे, 5:14 आपल्या बापाला फोन केला. तिच्या म्हणजे टायमिंग आहे फोन मध्ये 4-5 लाखाच्यात आहेस ना. आता वेळ झाली आहे आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.
विश्रांती नंतर आपलं स्वागत। जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय भयावह झाली असून केंद्र सरकार सन 2025 पर्यंत आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनवण्याचे नवभारताचे स्वप्न दाखवून जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करीत आहेत। भारत सरकारच्या भांडवलधारजीना व कामगाराविरोधी धोरणामुळे कष्टकरी वर्ग नेस्तानुभूत होत आहे। परिणामतः गरीब श्रीमंतीमधील दरी प्रचंड रुंदावली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारे सार्वजनिक उद्योग कवडीमोड भावाने भांडवलदारांच्या हवाली करण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत आहे। या पार्श्वभूमीवर देशातील बहुसंख्य जनतेचे जीवनमान सुधारावे, विषमता कमी व्हावी व शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी भांडवलशाही व्यवस्था बदलवणे हीच आजची खरी गरज आहे व ती बदलविण्यासाठी ट्रेड युनियन हेच प्रभावी व धारदार शस्त्र असल्याचे मत हितेंद्र भट यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे। भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रमुख संघटना नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे 61वे विदर्भस्तरीय वार्षिक संमेलन LIC मुख्यालयातील सभागृहात आज असंख्य विमा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाले। या संमेलनाचे उद्घाटन पश्चिम क्षेत्रीय विमा कर्मचारी असोसिएशनचे सरचिटणीस हितेंद्र भट यांच्या शुभहस्ते झाले। याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे, विमा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष TK चक्रवर्ती, विदर्भ विमा पेन्शनर्स असोसिएशनचे सरचिटणीस PV मिलिंद कुमार तर अध्यक्षपती अनिल ढोकपांडे व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी संघटनेचे विभागीय सरचिटणीस YR राव यांनी संघटनेचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर सादर केला। या अहवालानुसार विदर्भातून आलेल्या शाखा सचिवांनी आपापल्या भाषेतून चर्चा करीत शासन प्रशासनाच्या कामगाराविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली। 1 ऑगस्ट 2022 पासून देय सुधारित वेतन श्रेणीचा मसुदा प्रशासनाला सादर करणे, खासगी कारणाविरोधात लढा तीव्र करणे, LIC मजबूत करणे, फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा करणे, नोकरी भरती त्वरित सुरू करणे, लेबर कोड बिल रद्द करणे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, वाढती महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचाराला आळा घालणे, संघटनेला मान्यता आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे इतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आले। आपल्या अध्यक्षीय भाषणातून अनिल ढोकपांडे म्हणाले की LIC IPO हा केंद्र सरकारची केवळ वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न नसून श्रमिकांच्या बचतीतून निर्माण झालेली संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा आर्थिक धोरणाचा भाग आहे। ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे। विमाधारकांची गुंतवणूक LIC सध्या सुरक्षित आहे, भविष्यात देखील ती सुरक्षित राहावी याकरिता LIC अधिकाधिक मजबूत करण्याची गरज आहे। याकरिता सर्व सभासदांनी मोठा संघर्षाकरिता सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी विमा कर्मचाऱ्यांना केले। याप्रसंगी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदी शिवा निमजे, सरचिटणीसपदी YR राव व कोषाध्यक्ष म्हणून राजेश विश्वकर्मा यांची एकमताने निवड करण्यात आली। याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे संचालन YR राव यांनी तर नरेश अडचुले यांनी आभार मानले। यशस्वीतेकरिता सर्व श्री हरी शर्मा, अभय पाटणे, हिना जिपकाटे, राजेश खंडलवाल, अभय पांडे, मनोहर पवणीकर, संदीप लातूरकर, विवेक जोशी, अशोक चांडक, नरेंद्र उमाळे, शोभा मोपेरकर, सलील मुळे, मिलिंद पवणीकर, बंटी गजबे, शशी सोनूरकर, रवी खापरे, नलिनी धनविजय या सर्वांनी सहकार्य केले। दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र नागपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अध्यक्ष तुषार गिरे यांच्या नेतृत्वाखाली देवनगर येथील ज्येष्ठ मंडळींसाठी मोफत बूस्टर डोसचे 3 दिवसाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी व शहराध्यक्ष अजय ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण पश्चिम विभागाचे अध्यक्ष तुषार गिरे व उपाध्यक्ष चेतन बोरकुटे यांनी देवनगरात मनसे कार्यालयात आयोजित केलेल्या शिबिरात वस्तीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी करून जवळपास 500 लोकांनी मोफत बूस्टर डोसचा लाभ घेतलाय। याप्रसंगी हेमंत गडकरींनी देखील बूस्टर डोस लावून घेतले। हेमंत गडकरी यांनी बूस्टर डोस देणाऱ्या संपूर्ण टीमचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। देवनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक संजय पळसकर यांना मोफत बूस्टर डोस देऊन सुरुवात करण्यात आली। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडलाय। यावेळी सहकार्य करणाऱ्या अन्न पदाधिकारी महिला विभाग उपाध्यक्ष प्रिया बोरकुटे, विभाग उपाध्यक्ष चेतन शिराळकर, प्रभाग अध्यक्ष रोशन इंगळे, शाखा अध्यक्ष पटवर्धन गुरुजी यांनी खूप परिश्रम घेतले। जागतिकीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय भयावह झाली असून केंद्र सरकार सन 2025 पर्यंत आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरची बनवण्याचे नवभारताचे स्वप्न दाखवून जनतेच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करीत आहेत। भारत सरकारच्या
भांडव धार्जिना व कामगारा विरोधी धोरणामुळे कष्टकरी वर्ग नेस्तानुभूत होत आहे. परिणामतः गरीब श्रीमंतीमधील दरी प्रचंड रुंदावली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावणारे सार्वजनिक उद्योग कवडीमोड भावाने भांडवलदारांच्या हवाली करण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करीत आहे. या पार्श्वभूमीवर देशातील बहुसंख्य जनतेचे जीवनमान सुधारावे, विषमता कमी व्हावी व शोषणमुक्त समाज निर्माण व्हावा यासाठी भांडवलशाही व्यवस्था बदलवणे हीच आजची खरी गरज आहे व ती बदलविण्यासाठी ट्रेड युनियन हेच प्रभावी व धारदार शस्त्र असल्याचे मत हितेंद्र भट यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळातील प्रमुख संघटना नागपूर विभागीय आयुर्विमा कर्मचारी युनियनचे 61वे विदर्भस्तरीय वार्षिक संमेलन LIC मुख्यालयातील सभागृहात आज असंख्य विमा कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन पश्चिम क्षेत्रीय विमा कर्मचारी असोसिएशनचे सरचिटणीस हितेंद्र भट यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विमा कामगार नेते रमेश पाटणे, विमा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष TK चक्रवर्ती, विदर्भ विमा पेन्शनर्स असोसिएशनचे सरचिटणीस PV मिलिंद कुमार तर अध्यक्षपती अनिल ढोकपांडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संघटनेचे विभागीय सरचिटणीस YR राव यांनी संघटनेचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर सादर केला. या अहवालानुसार विदर्भातून आलेल्या शाखा सचिवांनी आपापल्या भाषेतून चर्चा करीत शासन प्रशासनाच्या कामगाराविरोधी धोरणांवर जोरदार टीका केली. 1 ऑगस्ट 2022 पासून देय सुधारित वेतनश्रेणीचा मसुदा प्रशासनाला सादर करणे, खासगी कारणाविरोधात लढा तीव्र करणे, LIC मजबूत करणे, फॅमिली पेन्शनमध्ये सुधारणा करणे, नोकरी भरती त्वरित सुरू करणे, लेबर कोड बिल रद्द करणे, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे, वाढती महागाई, बेरोजगारी व भ्रष्टाचाराला आळा घालणे, संघटनेला मान्यता आणि प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करणे इतर ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून अनिल ढोकपांडे म्हणाले की LIC IPO हा केंद्र सरकारची केवळ वित्तीय तूट भरून काढण्याचा प्रयत्न नसून श्रमिकांच्या बचतीतून निर्माण झालेली संपत्ती भांडवलदारांच्या घशात घालण्याचा आर्थिक धोरणाचा भाग आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. विमाधारकांची गुंतवणूक LIC सध्या सुरक्षित आहे, भविष्यात देखील ती सुरक्षित राहावी याकरिता LIC अधिकाधिक मजबूत करण्याची गरज आहे. याकरिता सर्व सभासदांनी मोठ्या संघर्षाकरिता सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी विमा कर्मचाऱ्यांना केले. याप्रसंगी संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी शिवा निमजे, सरचिटणीसपदी YR राव व कोषाध्यक्ष म्हणून राजेश विश्वकर्मा यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन YR राव यांनी तर नरेश अडचुले यांनी आभार मानले. यशस्वीतेकरिता सर्व श्री हरी शर्मा, अभय पाटणे, हिना जिपकाटे, राजेश खंडलवाल, अभय पांडे, मनोहर पवणीकर, संदीप लातूरकर, विवेक जोशी, अशोक चांडक, नरेंद्र उमाळे, शोभा मोपेरकर, सलील मुळे, मिलिंद पवणीकर, बंटी गजबे, शशी सोनूरकर, रवी खापरे, नलिनी धनविजय या सर्वांनी सहकार्य केले. भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नागपूर महानगर द्वारा मागील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दिव्यांग बांधवांच्या विविध समस्येचे निवारण करण्यात आले होते. कोविड महामारीमध्ये दिव्यांग बांधवांवर अनेक संकट आले, त्यामध्ये शासनातर्फे कोणतीच मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीमध्ये 100 दिव्यांग बांधवांना त्यांच्या परिवाराला राशन सामग्री किट पुरवठा करणे असो किंवा दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार निधी वितरण असो अशा अनेक योजनांसाठी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी नेहमीच काटेकोरपणे प्रयत्न करीत असते. दिव्यांग बांधवांचा सार्वभौमिक विकास व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू आहे. स्वयंरोजगार, शासकीय नोकऱ्या, स्थायी रोजगारांसाठी अर्थसहाय्य निधी व स्थायी जागा अशा अनेक समस्यांचे निवारण त्वरित होण्याकरिता शासन सर्वतोपरीने प्रत्येक स्तरावर प्रयत्न करीत आहे. दिव्यांग बांधवांना प्रतिनिधी राज्य शासनाच्या विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनोदित सदस्य दिव्यांग बांधव असला पाहिजे याकरिता शासन स्तरावर लवकरच निर्णय व्हावा याकरिता काटेकोरपणे प्रयत्न सुरू आहे. मागील 2 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपा दिव्यांग विकास आघाडीतर्फे दिव्यांग हिताचे जे कार्य झाले आहे त्याची विस्तृत सूची सोबत लावली आहे. माननीय श्री प्रवीण दटके अध्यक्ष भारतीय जनता पार्टी नागपूर महानगर यांच्या मार्गदर्शनात व माननीय श्री श्रीकांत भोगे भाजपा दिव्यांग विकास आघाडी नागपूर महानगर यांच्या मार्गदर्शनात श्री धनंजय उपासनी क्रीडा प्रभारीमध्ये श्री मनोज घोटे महामंत्री, श्री दादा मिरे महामंत्री, डॉक्टर मीनल सांगोळे महामंत्री, श्री रमेश धापोडकर कोषाध्यक्ष,
श्री अनिल वाळकर उपाध्यक्ष, श्री आशीष गुरव अध्यक्ष पूर्व मंडळ, श्री अजय भूते उपाध्यक्ष, तसेच सर्व पदाधिकारी काम करीत आहेत. भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीतर्फे आज जी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली आहे, त्याच्यामागचा मुख्य हेतू आहे की नागपूर शहरातल्या कोणताही दिव्यांग शासकीय प्रशासकीय योजनेपासून वंचित राहिला नाही पाहिजे. त्याकरता आमची टीम आता कामाला लागलेली आहे आणि मागच्या 2 वर्षापासून त्यांनी अनेक दिव्यांगाच्या समस्या सोडवलेल्या आहेत. शासनातर्फे ज्या योजना राबवित आहे त्या प्राप्त करण्यासाठी दिव्यांगांना UDID सर्टिफिकेशन्स करायचं असते, त्याबद्दल सुद्धा जनजागृतीची आवश्यकता आहे आणि प्रत्येक दिव्यांगाला योजना पोहोचवण्यासाठी ते सर्टिफिकेशन महत्त्वाचं असतं. त्याचंसुद्धा आमचं एक शिबिर आम्ही नुकतंच लावलेलं होतं. शिवाय नागपूर महानगरपालिकेकडनं ज्या दिव्यांग स्वरोजगार अर्थसहाय्य योजना जी आहे त्या योजनेचाही लाभ सर्वांपर्यंत पोहोचला, दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचला पाहिजे करिता आम्ही आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. शिवाय दिव्यांग बांधवांचा एक प्रतिनिधी नागपूर महानगरपालिकेत प्रतिनिधित्व त्याला मिळावं म्हणूनही सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती व्हावी अशी सुद्धा अपेक्षा आमच्या पार्टीकडनं आहे. आणि त्याचाही ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा सुद्धा एक प्रशासनाकडे हा आमची मागणी पोहोचवण्याकरता ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. तर VKB मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.